नागपुर में शुक्रवार शाम को राज्य के गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल ने पुलिस विभाग के अधिकारियों के साथ बैठक ली, जिसमें शहर में हो रही आपराधिक गतिविधियों पर जानकारी लेते हुए इसे किस तरह से रोका जाए इस पर गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल ने पुलिस विभाग को दिशा निर्देश दिए। इसके अलावा नवाब मलिक द्वारा समीर वानखेड़े पर लगाए गए आरोपों के बाद नवाब मलिक को राजस्थान से धमकी दिए जाने के फोन आने पर वो नवाब मलिक से बात करेंगे, ऐसा जवाब गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल ने दिया है। कायदा आणि सुव्यवस्थेची जी आज आढावा बैठक झाली, त्या आढावा बैठकीमध्ये मग ती नागपूर डिव्हिजनची असू दे किंवा गडचिरोलीची असू दे किंवा नागपूर शहराची असू दे, मुख्य मुद्दा हाच त्याच्यामध्ये होता की या ज्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत, या घटना मग रेपच्या संदर्भात असतील किंवा मर्डरच्या संदर्भामध्ये असतील, अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये असतील, याच्यामध्ये कमी आलं पाहिजे, याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे, त्याच्यासाठी अगदी शेवटच्या बीट अंमलदारापर्यंत जबाबदारी सोपवली पाहिजे। बीट अंमलदारावर जबाबदारी सोपवली तर माझ्या मते की त्या त्या विभागातल्या अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या घटना कमी व्हायला मदत होईल। मी जरूर नवाब मलिक यांच्याकडून त्याच्या संदर्भात माहिती घेईन आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांना जर तशी धमकी काही असेल तर निश्चित प्रकारे त्यांच्या संरक्षणाची काळजी आम्ही घेऊ। हिंमत वाढत चाललेली आहे आणि त्याला कारण पण हेच आहे, तर त्याच्यामध्ये की आज जो क्राईम वाढतो आहे त्याची जी कारणं आहेत, वेगवेगळी कारणं आहेत, त्याला कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून शेवटच्या बीट अंमलदारापर्यंत त्या ठिकाणी जबाबदारी देऊन नियंत्रित करणं आज त्याचा मार्ग आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू। अशा प्रकारची एखादी घटना घडली तर त्याची सगळी माहिती घेतल्याच्याशिवाय मी बोलणं उचित होणार नाही।